एक्स घन अधिक पांच एक्स वजा चार या बहुपदीला भाग द्यायचा आहे एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक या बहुपदीला, किंवा मी याला असं म्हणू शकतो की एक्स घन अधिक पांच एक्स वजा चार या बहुपदीला भाग द्यायचा आहे एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक या बहुपदीला, किंवा मी याला असंही मांडू शकतो एक्स घन अधिक पांच एक्स वजा चार या बहुपदीला भाग द्यायचा आहे एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक या बहुपदीला। या भागाकार मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर याला आपण एका मोठ्या भागाच्या रूपात भाग देऊ आणि उत्तर मिळवू। तर भाज्य बहुपदी मध्ये या एक्सचा घात आहे तीन, इथं एक्सचा घात आहे एक आणि इथं या पदामध्ये एक्सचा घात आहे शून्य। तर या राशीमध्ये एक्सचा वर्ग एक्सचा दोन घात असलेलं पद नाही, म्हणून मी या ठिकाणी अगोदर शून्य एक्सचा वर्ग हे पद या ठिकाणी घेतो, त्यासाठी मी याला थोड्या वेळासाठी इथं काढून टाकतो। तर मी या ठिकाणी घेतो एक्स घन अधिक शून्य एक्स वर्ग अधिक, आता आपण हे वरचे पद घेऊ, पांच एक्स वजा चार। तर आता या बहुपदीला भाग द्यायचा आहे एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक या बहुपदीने। तर अशा भागाकारामध्ये आपण भाज्य बहुपदीतील सर्वात मोठा घातांक असलेलं जे चलाचं पद आहे इथं आहे ते एक्स घन, याला भाग देतो आपण भाजक बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक असलेल्या पदानं, म्हणजे ते इथं आहे एक्स वर्ग। म्हणून सुरुवातीला आपण भाग देऊ एक्स घन ला एक्स वर्ग ने। तर हा भागाकार केला तर आपल्याला सरळ सरळ मिळेल एक्स, एक्स घनला एक्स वर्ग ने भाग दिला मिळाले एक्स, म्हणजे पहिला भाग मिळाला आपल्याला एक्स। तर मी या ठिकाणी घेतो एक्स। आता या भागानं किंवा जो भाग गेला आहे त्या पदानं आपण या भाजक बहुपदीला आता गुणून घेणार आहोत, म्हणून एक्स न मी एक्स वर्गला गुणलं तर येतील एक्स घन, तर मी या एक्स घन खाली एक्स घन मांडतो। त्यानंतर एक्स न वजा एक्सला गुणलं तर गुणाकार येईल वजा एक्स वर्ग। आता एक्स न गुणायचा आहे अधिक एकला, तर हा गुणाकार येईल अधिक एक एक्स, तर मी या पाच एक्सच्या खाली मांडतो हे अधिक एक एक्स। आता यांची करायची आहे वजाबाकी, म्हणून मी इथं घेतो वजा आणि आता या पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करायची आहे। वजा करायची असल्यामुळं आता हे चिन्ह बदलतील, हे होईल वजा, हे होतील अधिक आणि हे होतील वजा। तर आता हे एक्स घन वजा एक्स घन हे होतील शून्य आणि शून्य एक्स वर्ग अधिक एक एक्स वर्ग ही बेरीज येईल एक्स वर्ग। इथं आहेत अधिक पाच एक्स वजा एक्स, तर हे येतील अधिक चार एक्स। तर आता हे वजा चार मी खाली घेतो, तर या ठिकाणी येतील वजा चार। या राशीमध्ये एक्सचा सर्वात मोठा घातांक असलेलं पद ते आहे एक्स वर्ग आणि याला भाग द्यावा लागेल आपल्याला भाजक बहुपदीतील सर्वात मोठा घातांक असलेल्या एक्सच्या पदानं, तर तो आहे एक्स वर्ग आणि एक्स वर्गला एक्स वर्गनं भाग दिला तर तो भाग येईल एक, म्हणून आपण या ठिकाणी घेऊ अधिक एक। आणि आता या अधिक एकनं या राशीला गुणायचा आहे आणि येणारा गुणाकार आपल्याला तो इथं मांडायचा आहे, म्हणून एकनं एक्स वर्गला गुणलं तर येईल एक्स वर्ग, अधिक एकनं वजा एक्सला गुणलं तर येईल वजा एक्स आणि अधिक एकनं अधिक एकला गुणलं तर गुणाकार येईल अधिक एक। आणि आता या दोन राशींची करायची आहे वजाबाकी, म्हणून इथं चिन्ह बदलतील, इथं हे होतील वजा एक्स वर्ग, हे होतील अधिक एक्स आणि हे होतील वजा एक। तर आपण यांची आता वजाबाकी करून घेणार आहोत। तर आता आपण वजाबाकी करून घेऊ, एक्स वर्ग वजा एक्स वर्ग हे शून्य होतील, हे अधिक चार एक्स आणि अधिक एक एक्स हे होतील अधिक पाच एक्स आणि वजा चार वजा एक हे होतील वजा पाच। तर इथं
ही जी राशी मिळते या राशीमध्ये एक्स चा सर्वात मोठा घातांक पद असलेलं हे आहे 5x आणि याचा घात आहे 1, परंतु भाजक बहुपदी मध्ये एक्स चा सर्वात मोठा घातांक असलेलं पद आहे एक्स वर्ग, म्हणजे या पदाच्या घातांकापेक्षा या पदाचा घातांक कमी आहे। म्हणून आता या राशीला आपल्याला या राशीने भाग देता येणार नाही आणि ही असेल आपल्याला मिळालेली बाकी। तर या भागाकारामध्ये हा मिळाला आपल्याला भागाकार आणि ही मिळाली बाकी। तर या पहिल्या राशीला या दुसऱ्या राशीने भाग दिल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते आहे भागाकारामध्ये मिळाला आपल्याला एक्स अधिक एक अधिक बाकी मिळालेली आहे 5x वजा 5, परंतु इथं भागाकार पूर्ण झालेला नाही म्हणून आपण याच्या खाली ही भाजक बहुपदी लिहूया एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक। तर हे जे पूर्ण पद मिळालेलं आहे हे आहे या पदा एवढं। तर ही जी राशी मिळालेली आहे ती आहे या पूर्ण राशी एवढी। तर आता याला सिद्ध करण्यासाठी या पूर्ण राशीला आपल्याला गुणायचं आहे या भाजक बहुपदीने। तर हा गुणाकार करण्यासाठी मी भाजक बहुपदी घेतो एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक। तर या राशीला गुणायचं आहे आपल्याला उत्तरात मिळालेल्या राशीनं। तर उत्तरातली राशी आहे एक्स अधिक एक अधिक 5x वजा 5 भागिले एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक या राशीने। हा गुणाकार करून घेतल्यावर आपल्याला मिळेल एक्स वर्ग न एक्स ला गुणलं तर एक्स घन, या एक्स वर्ग ने एक ला गुणलं तर मिळतील अधिक एक्स वर्ग, या वजा एक्स न एक्स ला गुणलं तर मिळतील वजा एक्स वर्ग, या वजा एक्स न एक ला गुणलं तर मिळेल वजा एक्स, आणि आता या एक न एक्स ला गुणलं तर मिळतील अधिक एक एक्स, आणि या एक न अधिक एक ला गुणलं तर मिळेल आपल्याला एक। आणि आता या राशीनं या राशीला जर गुणलं तर एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक एक्स वर्ग वजा एक्स अधिक एक हे पद दोन कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील फक्त 5x वजा 5। तर मी ते या ठिकाणी लिहितो 5 अधिक 5x वजा 5। तर आता हे सोडून घेतल्यानंतर एक्स वर्ग वजा एक्स वर्ग ही दोन पद कॅन्सल होतील, वजा एक्स आणि अधिक एक्स ही दोन पद कॅन्सल होतील आणि वजा 5 आणि अधिक 1 मिळून आपल्याला मिळेल वजा 4। तर आपल्याला इथं मिळेल बरोबर एक्स घन, ही पद कॅन्सल झालेली आहेत, हे मिळतील अधिक 5x आणि हे वजा 5 आणि 1 अधिक 1 हे होतील वजा 4। तर ही राशी अगदी बरोबर आहे या राशी एवढी, आणि म्हणजे ही राशी जी आहे ती आपल्या भागाकाराचं आहे भाज्य, म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते अगदी बरोबर आहे।